नाही करायचं, मला असं वाटेल मोरे नकर लागेल काय करतात आता मामाचे लग्न देशील का बघा काय व्ह्यू आहे आयुष्य खतरनाक चिन्ह कुवा पूर्ण पक्कड कथीची कुवाच हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये। तर आता संध्याकाळचं 4 वाजलं आणि आज गणपती बाप्पाचा 5वा दिवस आणि मी आणि आजा स्कूटीवर चाललो छोट्या दिदीच्या त्याशी पाया पडायला। अवरे दिवस जमलास नाही म्हणा, लय धावपळ वगैरे त्यामुळे जमलास नाही। आज फायनली टाइम भेटलाय तर जातंय। आता पहिला छोट्या दिदीच्या जाते आवऱ्याला, मग त्या दर्शन केला ना तर संध्याकाळी जाईल दिदीच्या त्या मम्मी मम्मी पण जाणार आहे। काल रात्री पुणे अशी आलो 7 वाजलं झोपाला आणि आज उठलो 2 आता 4 वाजता रेडी वगैरे होऊन निघलो दिदीच्या त्या धावायला। क्रेझी गणपती मध्ये सगळा शेड्यूल खराब झालाय। जसं गणपती झालं ना तसं परत बॅक टू शेड्यूल यावं लागेल, सकाळच्या लवकर उठणं वगैरे सगळं। प्रयत्न चालू आहेत, मस्त वाटते, मजा येते गणपती मध्ये। तर तुम्हाला मजा येते का नाही गणपती मध्ये? गणपती बाप्पा मोरया, चला दिवसाची सुरुवात मस्त। दिवसाची सुरुवात संध्याकाळच्या 4 वाजता होते। लोक कामावशी घर आली तो माझा दिवस चालू झालाय। काय डे चाले सरकारचे निवेदन आहे, यो रस्ता पहिला बनवा करा जा, आय ट्रॅफिक होते रस्त्यामुळे। संध्याकाळच्या दिवशी फोर व्हीलर घेऊन येणं म्हणजे लय हाडसीन आहे, कारण काय ट्रॅफिक होणार कोपटाबे घ्या कोपटाबे, यो रस्ता बनवला पाहिजे लवकरात लवकर। सरकार बोलायला येऊ नको तू आया। चला हस्ते हस्ती चाललो ना मी दुलखात खात, पुन्हा तू वातावरण बरा आहे, सूर्य नाही तवरा म्हणजे ऊन नाही लागत, गरम नाही गरम। दे कुठला तिसवाला तर कोपरोली होत आमलो बाई कर्नारोल घेतो कर्नारोल घेतला चाललो पुढे कोपरोली व पुलगर्दी होते पहिल्यापासून आहे का आजा पहिल्यापासून येते नाही रे 5 आलं बाई टाइम काय साधा ते हल्ली समजत नाही। इट्स काय वाई बाई साईडला खतरनाक सगळी शेता अशी मोठी झाली ना, एक नंबर वाटतंय वातावरण। नुसता हिरवळ नुसता हिरवळ एक नंबर। आजाला मजा आली खर या बघून मजा आली गागर यायचं एक नंबर वाईफ। चला आलो शतान टाकशील आता स्कूटी बघा गाईस चला गाईस आलो हे पूर्व आलो आता दिदीच्या द्या ना परेश पण आलाय मावशी आली आयो पण आली आयो व्हिडिओ टाकले नाही अजून म्हणते दिवशी टाकते मी आज आलशे मी आयोने पान दिलं होता म्हणा त्या दिवशी गावाला सुपारी कात एक नंबर। आता दर्शन वगैरे केलाय 5:15 वाजलं आणि काल पुण्याशी दिदीला खावायला घेऊन आलो। तर तू बोललीस खावायला घेऊन या तर बरं आणतंय ना कोणता सगळं बंद मग रातचे असतं भारी दर्शन दर्शन आम्हाला 5 झाला लगेच मग नाही सा दुपारच्या बोलतो लई करते लांबशी नाही तवलशी आणशी तो आवरा फक्त जरासा हा तवराच म्हणजे पण भारी दर्शन झाला काय विषय माहिती आहे का दुपारचे गेलो ना तर लई गर्दी असते बोलतो
काहीच हिला केलं होतं आता नाही असाला न्यासा ए ए झोपली ती आम्ही जातो ना तर करा 5:30 वाजायला जाऊचा का रे काहीच असं बसलेलो ना बाहेर लक्ष गेला पटक्यान तुम्हाला दाखवू काय वन तू बघा काय व्ह्यू आहे आयुष्य पत खतरनाक सीन ना एक नंबर व्ह्यू घरांशी येऊ ऐसा ऐसा येऊ व्ह्यू बघा आयुष्य पत क्रीजी फील फील काय येऊ शेत न खड्डा खतरनाक वाटते रे अजयन मामाचे लग्न देशील कारे आहे का गिटार आहे बर की मी अरे कोई बजा के चला जाता है क्या हा सगळेच घर आलो आणि फ्रेश झालो त्याच्या नंतर आता थोडस चाललोय बाहेर कसा दिसतोय क्रेझी मारणाची धूल उरलेली फ्रेश वगैरे झालो होता आता जरा बरा वाटतंय का मग अशा ऐसाच फिरत होतो न घर आलो ना आता चेंज केला रात्रीचं 9 वाजलं मम्मी पण खाडीवर गेली वस्तीला दिदीशा दया मम्मी पण चाललेलो बरं जाते मस्त दया मजा करूया आज शेवटची रात्र आहे 5 दिवसाचा गणपती आता बरा आणि आता चाललेलो बस आमच्या स्मशानभूमी जवळ आता पोचलो न पाऊस आला काय फुल तर जाईल पाऊस मला वाटते लगेच जाते खाडीवर मस्त मजा करूया पत्ता वगैरे केलूया पतंग केलं मजा थोडासा पाऊस कमी झाला पडतोय थोडा थोडा जाते बरं मला लागली भूक जेवलो पण नाही मी ऋत्वी सांचे आलो आता मस्त केला केला ना पण पैशाची कुवात का हा बोल तोंडा बोल हा डॅडी बघ कसं अजय देवगण झालं नाच अजय देवगण हे बाजू ऋत्वी लवकर केला जाय का नाही पैशाची कुवा पण पक्क कधीची कुवाच 800 रुपये 800 रुपयांना काय काय घ्यायचा मग काय कशील मेंदूवाला 800 रुपये पैसा होईल पैशाची कुवा पण बघ युग युग केलशील ना युग केलशील का नाही कती केला का कती कती रुपये तू काय करते बघ ए दिदे मला काही समजलं नाही पहिले सेम माझं 84 पॉईंट झालं पहिलेच सेम पहिलेच गेम मध्ये पॅक केला असता तू विसरायला असत पहिलाच आउट झालो मी कपला विषय आता पैसे भरून गेलो शकते ना मी पण नको 94 पासून येईल ना परत का 0 पासून कधी पासून येईल मग पैसे भरून 72 का म्हणजे महिना महिना पुढच्या साडी नसत आहे दाखव 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 काम जरा बदल दे बोला आय आय पत्ता आला तर कधी येतील तिथे डायरेक्ट 500 का असता 1000 रुपये येतील का पहि ना तीन एक दिवस सुट्टी म्हणलं बघू आता आला ऋत्वी ऋत्वी बघू ऋत्वी इकडे हे वाटणी करून घ्यायची का 300 आलं 300 दिलं ना आधीच तेच माझं केलं ना 300 पहिली बार साडी नेसून नीट आहे कुठं करायचं ना एक नंबर साडी नेसली ऋत्वीने शेवटचा दिवस गणपती बाप्पाचा बोल गणपती बाप्पा मोरे बोल बोल रे मोलिया थप कुठं घालाय उभी ना मस्त कुठं घाल झाला
बाबा बारी डान्स बारी करते बारी मेकअप कोणी केली बारी गेली आता सकाळचे 6 वाजलं आणि मी झोपलोच नाही. ती दिशांशी निघलो आता. मम्मी येईल थोड्या वेळाने. मी आता घरात जाऊन झोपते बरं, कारण ताया थोडासा झोपापेक्षा बरं डायरेक्ट घरात जाऊन आरामात झोपते. आता ब्लॉग अपलोड केला मी नाही तो. आजची तारीख काय आहे? आय डोंट नो. 12 तारीख आहे समथिंग. सो 12 तारखेला तुम्हाला 11 वाजता बघायला भेटला असेल अँड मी ॲक्च्युली 11 वाजता झोपलेलो असेल. पाऊशी जावायला निघलो जरा मी. पाऊस नॉनस्टॉप पडवत आता थांबला 6 वाजता. काय वातावरण आहे सकाळचे. झोपलो नाही तरी फील होतंय. सकाळचे क्रेझीच वाटतंय रे. आता पाऊस पडलाय त्यानं अजून भारी वाटतंय. लो बघा एक नंबर. घरी जाता आता नाश्ता करून जाते नंतर झोपते बरं. इडली वडा खावा लागलो का? लाल चटणी राहा. आवरी भूक लागलेली म्हणा आईस गरम गरम इडली वडा खालाय ना आवरा भारी वाटलाय. क्रेझी भारी वाटला. करा चाललेलो बस न दिसला तर बरं खातंय. कम्प्लीट 6:30 वाजलं नाही झोपायला म्हणा 7 वाजते. एकदम थकलोय न. मजा आली. पत्ता गेलं हो तू माझं पैसे गेलं. मजा आली गेला. ऐसा सगळी एकत्र असल्यावर मजा येतं. बट व्हिडिओ नीट रेकॉर्ड नाही करायला जमला कारण मी केलं होतो आणि सगळी केलं होती तर केल्यानंच लक्ष होता. आता लय मोठा सीन झालाय. मी घर आलोय. पूर्ण आईने दरवाजाला टाल हलवलाय आणि वरचे गेटला पण टालाय. हा आवाज देते काही पण नाही उठ. आणि गेट माझ्या घरात चावी आहे त्याची गेट पण नाही खोल. हा सीन. आया आया यार दरवाजा तरी कसा खोललाय. असं झालंय दुष्काळात 13वा महिना. आया लॉक पण नाही खोल. आईच्या घर फोन पण नाही. काय करायचा यार. शिट. बघू आता काहीतरी इंतजाम करते. फायनली गाईज दरवाजा ओपन झालेला आहे. क्रेझी सीन. आईला आवाज दिला. आई उठलेली होती ऑलरेडी वाटतं. बट दरवाजा बंद होता तर आवाज नव्हता. जात जोरून आवाज दिला तर उठली आणि चावी दिली आणि मी आता चाललो झोपायला. 6:40 झाली. उगर बाई.